नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। सातारा जिल्ह्यात समाविष्ट असलेले मात्र रत्नागिरी जिल्ह्याच्या भौगोलिक दृष्ट्या अगदी जवळ असलेल्या कांदाटी खोऱ्यातील अतिदुर्गम आणि कोयना जलाशयाच्या किनाऱ्यावर अभयारण्यात वसलेल्या शिंदी, वळवण, उचाट, मोरणी या गावांमधील शेतकऱ्यांच्या भात पिकांचं नुकसान कोयना अभयारण्यातील गवारेडे करत आहेत। गवारेड्यांनी या कांदाटी खोऱ्यातील शेतकऱ्यांची शेती अक्षरशः तुडवून उद्ध्वस्त केली आहे। लावण्यात आलेले रोप लावणी करण्याच्या आधीच भाताचे तरवे खाऊन भात पिकाचं अक्षरशः तुडवून तुडवून नुकसान केलंय आणि याबाबतचा व्हिडिओ समोर आला असून कशा प्रकारे गवारेडे शेताचं नुकसान करतायत हे स्पष्टपणे दिसत आहे। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात मोडणाऱ्या या गावांमध्ये महाबळेश्वर तालुका वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अद्यापही नुकसानीचा पंचनामा केलेला नसून गवारेडे शेती कशा प्रकारे उद्ध्वस्त करतात हे या व्हिडिओमुळे समोर येत आहे। वन विभागाने आता तरी शेतीचे पंचनामे करून वर्षभर शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता केली जाते। असा फास लावून साहेब मेलेलं बरं आहे, मला रडायला येतंय। अजाबात आमची गुरं वासर सगळी उपाशी मरणार आहेत आणि काही आम्हाला इथं एक रुपये उत्पन्न नाही। या भागामध्ये दुर्गम भाग आहे, डोंगरी भाग आहे, ते सातारला बोलवलं तर आम्हाला 5,000 खर्च होतो, 1 रुपया आमच्याकडे नाही जाणार। तळाट्याला आणायला गेलं तर 1,000 रुपये पाहिजेत, आमच्याकडे 1 रुपया नाही, उत्पन्न नाही। आमची मुलं बाळ कुठं केर कचरा काढून जगतात, काय आम्हाला उत्पन्न नाही इथं साहेब, 1 रुपयाची नाही। पण अशी नुकसान होते, पण हे फॉरेस्ट खातं आमच्यावर दबाव आणतंय। मेरे इस राष्ट्र को स्वतंत्र करने के लिए मैं सशस्त्र क्रांतिकारियों का संगठन बनाऊंगा और इस राष्ट्र को स्वतंत्र करने का यत्न करूंगा। अगर ये मेरा यत्न असफल रहा तो मैं खुद बलिवेदी पे चढ़ूंगा और अगर छत्रपति शिवराय जैसा मेरा ये यत्न यशस्वी हो गया तो मैं मेरे मातृभू के मस्तक पे स्वराज का अभिषेक करूंगा।